नमस्कार, एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या खाऊचा डब्बा या स्पेशल भागामध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी कसं आहे का की शाळा ही एक गमतीशीर गोष्ट आहे बरं का. खूप गमती जमती घडत असतात शाळेमध्ये आणि माझ्या आयुष्यात सुद्धा खूप गमती घडलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे की आता अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर कसं आहे की लहानपणापासून माझी तब्येत जरा अशीच असल्यामुळे म्हणजे खेळाच्या मैदानात कधी मला भाग घ्यायला मिळाला नाही आहे. म्हणजे कसं झालं होतं की एकदा ना आमच्या शाळेची क्रिकेटच्या टीमची सिलेक्शन होतं क्रिकेटच्या टीमचं, तर मी आपल्या नेहमीप्रमाणे गेलो बॅटिंग बिटिंग केली तर आमचा अंपायर म्हणाला, अंपायर म्हणतो कॅप्टन म्हणाला सिलेक्टरना की हा प्रशांत जरा जाड आहे त्यामुळे त्याला प्लीज घेऊ नका. उगाच काय जागा अडवायची. मग त्या टीम आमचा जो कॅप्टन होता त्याला बाजूला घेतला, मग हे बघ तुझी तब्येत बघ मी तुझ्या अंगावर पडीन, हां असं मी त्याला सांगितलं. मग शेवटी त्यांनी मला अंपायर म्हणून घेतला. आणि अजून एक गोष्ट मला आठवते की शाळेत परीक्षा असली ना की हमखास माझं पोट दुखायचं, हमखास डोकं दुखायचं, तोंडी परीक्षा असली की मला तोंड द्यायचं, अशा विविध गोष्टी असायच्या. असंच एकदा झालं की शाळेत परीक्षा होती आणि डेफिनेटली माझ्या पोटात दुखायला लागलं. आईला म्हटलं आई माझं पोटात दुखते, म्हणत पोटात दुखते असं वगैरे झाल्यावर आई म्हणाली बरोबर ठीक आहे आज नको जाऊस तू शाळेमध्ये. पण आता काय झालं माहिती का, हा तुझा खाऊचा डब्बा आहे ना, या खाऊच्या डब्यामध्ये तुला सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, मग आता तू कसं खाणार, तू नको खाऊ, तू मऊ मऊ भात खा, हा डबा मी खाऊन टाकते असं म्हटल्यावर माझं जे काय आता जरा बरं वाटतंय असं मला वाटतंय, जरा मी जाईन असं वाटतंय, असं करून मी खाऊचा डबा घेऊन शाळेत गेलो. सांगायची गोष्ट काय माहिती का, खाऊचा डबा अतिशय वीक पॉईंट आहे. हां म्हणजे खाऊचा डब्बा, त्यानंतर शाळेतले खेळ, मस्ती, दंगा ह्या सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो. तर असाच आजचा खाऊचा डबा उघडायला माझी एक छोटी मैत्रीण आलेली आहे जान्हवी, आपण तिचं स्वागत करूया. माझं नाव आहे जान्हवी संजय पवार. माझ्या स्कूलचं नाव आहे कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल. माझा स्टँडर्ड OD. मला ते इंग्लिश अजिबात आवडत. आई मला दररोज 40 भेळ दे. जेव्हा मला आई कारल्याची भाजी देते ना मी ना माझ्या फ्रेंडला देऊन टाकते. मला मोठं झाल्यावरती ऍक्टर बनायचं. कटरीना कैफ. माझी छोटीशी मैत्रीण जान्हवी इथे आलेली आहे. जान्हवी तुझं मनापासून स्वागत. हॅलो. हाय. हाय. तुझ्या शाळेचं नाव काय? कोरोसा कॉन्व्हेंट हायस्कूल. काय काय करते शाळेत तू जाऊन? मजा मस्ती. मजा मस्ती. आणि तुला खायला तुझ्या डब्यात काय देते आई? आई सँडविच देते. अजून चायनीज भेळ देते. चायनीज भेळ देते. अरे नवीन निघाले ना चायनीज भेळ. ओके, ही तुझी आई ना. आपण आईची ओळख करून घेऊ आणि तू आणि मी आईचं स्वागत करूया. तुमचं इथे मी स्वागत करतो. तू म्हणून तुझे स्वागत करते. ओके. आणि ह्या कोण आहेत तुझ्या? आजी. आजी. आजीचं स्वागत करूया. आजी मी तुझं स्वागत करते. क्या बात है. आजी मी तुझं स्वागत करते. बरं आजी हिचे लाड काय काय करत आहो तुम्ही मला सांगा. जवळ येते म्हणजे तिला थोडस अंगावर हात फिरवायचा, काहीतरी चॉकलेट द्यायचं, कॅडबरी द्यायची. आजीला लय गोळा देतोस तू. पण हिचं खाण्याचं काय लाड आहेत? खाण्याचं असं तिला जास्त खेळण्याचं आवडतं, खाणं फार कमी. फार कमी. पण तुम्ही काय काय देता असं स्पेशल तिला काय आवडतं? स्पेशल म्हणजे आता तिला जास्त सँडविचच आवडतं. सँडविचच आवडतात तुला? हो. आणि मग पोळी भाजी भात आमटी? नाही फारसं आवडत नाही. पण मग जेवताना तू काय जेवते? सँडविच? जेवताना? मग जेवताना सगळं जे ताटात वाढलेलं जेवताना दिला म्हणजे भाज्या सगळ्या, शेपूची भाजी मेथी खास करून आवडते. शेपूची भाजी आवडते? आयला सॉलिड आहेस तू. मला अजून आवडत नाही, मी एवढा मोठा झालो तरी. बरं शाळेत तुझ्या मैत्रिणी कोण आहे? सिया सारा. सिया सारा ही एकच आहे का दोन आहे? सिया आणि सारा का सिया सारा एकच आहे? जुळ्या दोन बहिणी आहेत त्या. अच्छा जुळ्या बहिणी आहेत सिया आणि सारा. ओके. आज आई आणि आजी आपल्याला काहीतरी स्पेशल पदार्थ बनवून दाखवणार आहेत बरं का. आपण विचारलं त्यानंतर काय बनवणार, तुम्ही काय बनवणार आहात आई? मी आता ह्याच्यासाठी बाहेरचं जास्त आवडतं, त्याच्यामुळे क्रिस्पी पुरी विथ हे काय काहीतरी सांगते. प्रॉम्प्टिंग करते मी, प्रॉम्प्टिंग करते. आजी तुम्ही काय बनवणार आहात? उपमा शेवया. उपमा शेवया. क्या बात आहे. आवडतं तुला हे उपमा शेवया? मला पण सॉलिड आवडतं. आपण जाऊया का किचनकडे? ओके. जान्हवीची आई आपल्या किचन मध्ये आलेली. तुमचं इथे मनापासून स्वागत आहे. आपली पहिली रेसिपी काय मला सांगता का?
क्रिस्पी पुरी विथ बुंदी. बुंदी ही सुचली कशी तुम्हाला? ही म्हटलं की काय खात नाही त्याच्यामुळे मग आपण बाहेरून चिप्स वगैरे देण्यापेक्षा आपण पुरी करून एक नवीन आयटम करून काहीतरी आपण तिला घरच्या घरी द्यावा. बाहेरची पण बनवलेलं घरी. आणि तुला काय करता येतं? चहा करता येतो तुला? अजून काही शिकवलेलं नाही आईने तुला? बर, शिकवल्यावर तुला येणार ना मध्ये. हां ओके, मला साहित्य सांगता काय काय? हां, आपण एक वाटी मैदा घेतलाय, एक अर्धी वाटी चण्याचं पीठ, शेव, बुंदी, कोथिंबीर, दही, काळी मिरी पावडर, तीळ, ओवा आणि जिरे पावडर, तिखट, हळद आणि मीठ. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे, अगदी सोपं सरळ साहित्य म्हणजे घरात आपल्या अवेलेबल असणार. फक्त शेव तुम्हाला सांगतो, शेव मात्र ताजी लागते. मी खाऊन बघतो. तू बघते का? खाऊन बघ. कुरकुर द्या का बघ जरा. ताजी आहे तुम्हाला? आवाज येतो कुरकुर कुरकुर. हाडांचा आहे की काय? नाही, शेवेचाच आहे. ओके, साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा? आता तुम्ही मला एक बाउल द्या, त्याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा सगळा टाका, तो प्रमाण घेतलेला आहे. अर्धी वाटी चण्याचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद अर्धा चमचा. हे वरचीवर होतं का? महिन्यातून दोन तीन वेळा तरी हो. जास्त नको, थोडीशी बस. तिखट. हे तुला तिखट आवडतं का गोड? गोड आणि तिखट. तिखट आवडतं ना? मी थोडंसं घातलं तर चालेल ना? हा, म्हणजे काय एकदम जर मला काय तिखट मला खूप आवडतं म्हणून मी थोडं तिखट घालतो. जिरं आहे भाजलेलं आहे ते. हे हो, जिऱ्याची पावडर केली आहे भाजून. आम्ही आधी भाजलं आणि व्यवस्थित भाजून. हो, व्यवस्थित भाजून. किती? हा, अर्धा चमचा होता. ओवा पण आहे भाजलेला. काळी मिरी पावडर भाजलेली, ती सुद्धा भाजलेली. अच्छा, हे सगळं भाजून? हो, भाजलेली. ओवा हा सुद्धा भाजला. हो, किती घेऊ? हा, तो पण थोडा. आणि तीळ अर्धा चमचा. हे सुद्धा भाजले? हो. आणि थोडंसं आपण तेलाचं मोहन घालूया, दोन चमचे. त्याच्यामुळे कसं पुऱ्या क्रिस्पी होतील अशा. गरम आहे. आणि आता काय? हा, आता आपण झालेलं, आता आपण पाणी घेऊन ते पीठ आपण मळून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे, आता काय करायचं मला सांगा? आता आपण गोळा घ्यायचा आणि तो आपण थोडस मैद्याचं पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचा. ओके, आपली ही लाटी आता तयार झालेली आहे. आता आपण ह्या कटरने आपण त्याला शेप देऊन, असे लहान मुलांना म्हणजे जसं आवडेल त्याप्रमाणे आपण त्यांना आकार द्यायचे. त्यांना खाताना त्यांना जरा गंमत, जरा मजा वाटते खाताना. आता आपण हे तळून घेणार कमी तेलावर, जेणेकरून ते मंद म्हणजे कमी तापलेले. कमी तापलेले जरा. आता ह्याचं बुंदीचं काय करायचं मला कळलं नाही. बुंदी आपण एक बाउल घेऊया. बाउल? ओके. त्या बाउलमध्ये थोडस हे दह्याने कपड्यात बांधून ठेवलेलं दही आहे, ते पाणी काढून ठेवले. बरं, म्हणजे आपण चक्का म्हणतो. चक्का केलेला आहे. बरोबर. हा, एक चमचा घ्या. थोडस हलकं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात मी. आणि बुंदी आहे ती आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि ते फेटून घेऊया. बुंदी किती घालू? थोडीशी घालू. भिजवलेली बुंदी? भिजवलेली बुंदी आहे, कारण बुंदी एकदम कडक असते ना, त्याच्यामध्ये भिजवायला लागते. ही बुंदी खारी आहे ना? हो, बुंदी खारी आहे. ओके, ह्याला आपण मंद आचेवर तळून घेतले. ओके, म्हणजे त्या कुरकुरीत होतील त्या. मग ते आपण ह्या प्रत्येक पुरीवर लहान मुलांना आवडेल त्याप्रमाणे आपण एक एक थेंब घालायचा. हां, जानवी आपली डिश तयार होतीये. आता आपण याच्यावरती भाजलेलं जिरं आहे ते आपण थोडंसं स्प्रेड करूया. थोडंसं तिखट, शेव. जानवी परत एकदा बघायची का तुला शेव का? ओके ओके. आणि आपण त्याच्यावर आता कोथिंबीर. आता आपली डिश खाण्यासाठी तयार आहे. ओके, चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, शेव, बुंदी, कोथिंबीर, दही, काळी मिरी पूड, तीळ, ओवा, जिरे पूड, तिखट,
हळद आणि मीठ। कृती, प्रथम एका बाउल मध्ये एक वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी बेसन, मीठ, हळद, तिखट, जिरं, काळी मिरी पूड, ओवा, तेल आणि तेलाचं मोहन घालून पीठ मळून घ्यावं। या पिठाची एक पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कातून तळून घ्याव्यात। दह्यामध्ये दोन वाटी बुंदी एकजीव करून घ्यावी। पुऱ्यांवर दही बुंदी, जिरं, तिखट, शेव आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी।